नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय संत्रात परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुणांची आहे आणि वेळ हा तीन तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदर पण आपण इयत्ता नववी द्वितीय संत्रात परीक्षा मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा दोघांपैकी एक प्रश्नपत्रिका तुमच्या परीक्षेला येईल विभाग एक गद्य अठरा मार्कांसाठी आहे प्रश्न पहिला अ खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा जेणेकरून तुमचा सराव होईल प्रश्न पहिल्यातील आ पुढील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा हा देखील उतारा सात मार्कांसाठी आहे सर्व प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला उतार्यातच मिळून जातील विभाग दोन पद्य सोळा मार्कांसाठी आहे प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा आठ मार्कांसाठी आहे ही कविता प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा विभाग चार भाषा अभ्यास सोळा मार्कांसाठी आहे विभाग पाच उपयोजित लेखन चोवीस मार्गांसाठी आहे दोन कृती दिलेल्या आहेत कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे पहिली कृती आहे जाहिरात वाचायची आणि सूचनेप्रमाणे कृती करा पाय ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे बाराही महिने सौंदर्याचा नजराना स्वर्गानुभव अनुभवायला चला काश्मीरला पत्र लिहायचं आहे एक पत्र आहे पर्यटक या नात्याने लिहायचं किंवा त्याला और आहे मित्र या नात्याने लिहायचं आणि दुसरं आहे सारांश लेखन कृती पत्रिकेतील गद्य विभागातील प्रश्न पहिला ईमधील जो अपटित गद्य आहे त्याचा एक तृतीयांश सारांश लिहायचा आहे अगदी सोपं असतं जो उतारा दिलेला आहे ते, त्यातील ते, त्याच्यातील महत्वाचे चार पाच मुद्दे लिहिले तरी तुमचा एक तृतीयांश सारांश होतो आणि तुम्हाला मार्कही मिळतात हा प्रश्न पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत दहा मार्कांसाठी एक आहे कथालेखन अपूर्ण कथा आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे बातमी लेखन जाहिरात लेखन ही प्रश्न पुढील तीन लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा बघा प्रसंग लेखन मुंबई शिक्षण विभाग आयोजित विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण समारंभ आहे प्रमुख पाहुणे मान्य शिक्षणाधिकारी मुंबई दिनांक दिलेली आहे पाच एप्रिल आणि वेळ दुपारी दोन वाजता या समारंभाप्रसंगी तुम्ही तुमच्या लहान भावाची किंवा बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होतात अशी कल्पना करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रसंग लेखन करायचं आहे पा तुम्ही तुमच्या शब्दात ती उत्तरं लिहिली तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळतात आत्मकथन आहे संगणकाचा शोध सुरुवातीचे स्वरूप उपयोग शालेय जीवनात गरज संगणकाचा सुयोग वापर आणि संगणकावर होणारे आरोप या मुद्द्यांना धरून तुम्हाला आत्मकथन करायचं आहे पुढे आहे वैचारिक लेखन पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयांवर तुमचे विचार लिहा ग्रामस्वच्छता अभियान मुद्दे दिलेले आहे आणि त्यावर आधारित तुमचे विचार त्या ठिकाणी मांडायचे आहेत